नमस्कार, टीव्ही 9 मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी निखिला. महत्त्वाच्या बातमींना बुलेटिनची सुरुवात. बातमी आहे ती रवींद्र वायकर यांच्या संदर्भात. रवींद्र वायकरांना ईडीच्या धमक्या आलेल्या आहेत असं राऊतांनी ट्विट केलंय. पक्ष सोडा नाहीतर तुरुंगात जाल, वायकरांना धमकावलं जातं असं ट्विट राऊतांनी केलं आहे. वायकर निष्ठावंत आहेत, धमक्यांना भीक घालत नाहीत असं संजय राऊतांनी म्हटलं आहे. संजय राऊतांनी हे ट्विट केलेलं आहे. वायकर निष्ठावंत आहेत, धमक्यांना भीक घालत नाहीत. रवींद्र वायकरांना ईडीच्या धमक्या येत आहेत. राऊतांचं काय ट्विट आहे ते आपण पाहूया. आमचे सहकारी नेते आमदार रवींद्र वायकरांवर गेल्या काही दिवसांपासून ईडी वगैरे तपास यंत्रणांच्या माध्यमातून प्रचंड दबाव आहे. येत्या काही दिवसात शिवसेना सोडा, पक्षांतर करा, नाहीतर तुरुंगात जा असे त्यांना धमकावले जात आहे. हा एक प्रकारे दहशतवाद आहे असं राजकारण याआधी कधीच घडले नव्हते. रवींद्र वायकर हे निष्ठावंत शिवसैनिक असून ते कोणत्याही धमक्या आणि दबावाला भीक घालणार नाही. ते लढतील व जिंकतील, आम्ही सर्व त्यांच्या सोबत आहोत असं ट्विट संजय राऊत यांनी केलं आहे. अधिक माहिती आपण घेऊयात आमचे प्रतिनिधी दिनेश दुखंडे यांच्याकडून. दिनेशजी, महाविकास आघाडी विरुद्ध भाजप यांच्यात केंद्रीय तपास यंत्रणांच्या वापरावरून जे आरोप प्रत्यारोप सुरू आहेत त्याच पार्श्वभूमीवर हे संजय राऊत यांचं ट्विट मानता येईल. शिवसेना युबीटी पक्षाचे नेते आमदार रवींद्र वायकर हे सुद्धा ईडीच्या रडारवर आहेत. त्यांच्या जोगेश्वरीतील जमीन भूखंड घोटाळा प्रकरणात त्यांच्या मागे ईडी आणि केंद्रीय यंत्रणांच्या तपासाचा ससेमिरा लागलाय. याआधी ते ईडी आणि ओडब्ल्यू अशा तपास यंत्रणांच्या चौकशीला सामोरे गेलेले आहेत. आता जे संजय राऊतांचे ट्विट आहे त्यात ते असं सूचित करून पाहत आहेत की शिवसेना युबीटी असेल किंवा महाविकास आघाडीचे लोकप्रतिनिधी असतील त्यांच्यावर केंद्रीय तपास यंत्रणांच्या माध्यमातून दबाव आणला जातो आहे पक्ष प्रवेशाविषयी. आणि जर तुम्ही आमचे आदेश जर मानले नाहीत तर तुमच्यावर कारवाई केली जाईल असा धमकी वजा इशाराही त्यांना दिला जात आहे. त्यामुळे रवींद्र वायकर असतील किंवा अन्य महाविकास आघाडीतले आमदार नेते असतील यांच्यावर हा कारवाईचा दबाव ठेवून पक्षांतरासाठी हा दबाव आहे. पण या सगळ्या कारवाईला शिवसेना युबीटी पक्षाचे आमदार असतील, नेते असतील, ते घाबरणार नाहीत असं रवींद्र वायकर यांच्या माध्यमातून संजय राऊत यांना सुचवायचं आहे. एकूणच मध्यंतरी जेव्हा रवींद्र वायकर हे तणावाखाली होते, उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली होती, नुकतंच महा शिवसेनेचं शिबिर पडलं होतं, त्यालाही रवींद्र वायकर उपस्थित राहिले नव्हते, त्यामुळे ते सध्या तणावात आहेत, दबावाखाली आहेत. त्यामुळे कदाचित त्या माध्यमातून हे संजय राऊतांचे ट्विट मानले आहे की कुठल्याही दबावाला वायकर बळी पडणार नाहीत आणि ते शिवसेनेसोबतच राहतील असं राऊतांना सुचवायचं असू शकेल. नक्की, धन्यवाद दिनेश एकूणच माहितीबद्दल. तर रवींद्र वायकर यांना धमक्या येत आहेत असं ट्विट संजय राऊत यांनी केलं आहे.